नमस्कार मॉनितास किचनमध्ये आज आपण करणार आहोत संक्रांती स्पेशल अशी तिळगुळाची पोळी आणि बरेच जण ही पोळी करतात पण त्यांची पोळी केल्याच्या नंतर चिवट होते किंवा चिकट सहारण होतं आणि म्हणूनच अगदी अशीच तिळाची पोळी होण्यासाठी माझी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चालतं मग रेसिपी सुरू करूयात तर इथं मी असा पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता घालते तीळ तर हे तीळ गावरन तीळ आहेत पॉलिश तीळ नाही आहे शक्यतो तुम्ही गावरण तीळच वापरा कारण का गावरण तिळाला खूप छान चव येते आणि आपली तिळाची पोळीसुद्धा खूप मस्त खमंग अशी होते तर हे तीळ आपण बारीक गॅसवर एक तीन ते चार मिनटं खूप छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी साधारण असे शंभर ग्राम तीळ घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपले तिढे खूप मस्त असे भाजून झालेले छान ते फुललेले आहेत आता हे प्लेट मध्ये आपण काढून छान थंड करून घ्यायचे आहेत आणि आता ह्या सेम पॅन मध्ये मी शेंगदाणे भाजून घेते इथे मी असे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण चार ते पाच मिनिटांसाठी बारीक असर खूप मस्त असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा ठेवायचा नाही आहे काय बोलते शेंगदाणे वरवर भाजले जाते पण आतमधून ते कच्चेच राहतील किंवा मऊच राहतील त्यासाठी खूप छान असे शेंगदाणे बारीक असर भाजून घ्यायचे आहेत तर इथं असे आपले शेंगदाणे सुद्धा खूप छान असे भाजून झालेले आहेत हे सुद्धा आपण मस्त असे थंड करून घ्यायचे आहेत तर इथं मी हे शेंगदाण्यांची साल काढून घेते आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही असे शेंगदाणे घेऊ शकता पण मी त्याला थोडंसं साल काढून घेते आहे इथं मी असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं मी शेंगदाणे वाटून घेते आहे एक एक करून आपण हे छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता शेंगदाण्याची खूप मस्त अशी बारीक मी अशी पूड करून घेतलेली आहे शक्यतो छान असं बारीकच वाटून घ्या म्हणजे पोळी लटताना आपली पोळी फुटणार नाही छान ती लाटल्या जाईल तर इथं मी असं शेंगदाण्याची पुढे प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण तीळ वाटून घ्यायचे आहेत तर तिळसुद्धा खूप छान असे बारीक वाटून घ्या तर इथं अशी तिळाचीसुद्धा सुद्धा मी छान अशी पावडर करून घेतलेली आहे एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये आता आपण सगळं हे एकत्र करून घ्यायचं तर सगळ्यात पहिलं मी तीळ काढून घेते आहे प्लेटमध्ये आणि त्याचबरोबर छान अशी बारीक करून घेतलेली शेंगदाण्याची पूड आपण घ्यायची आहे अगदी दोन ती तीन ते तीन साहित्यांमध्ये खूप मस्त अशी पोळी तयार होते तर इथं मी घेतलेल्या आहे दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ गुळ घेताना शक्यतो तो छान असा कापूनच घ्या त्याला किसून वगैरे घेऊ नका किसल्यामुळं काय होतं चिकट होतं गुळ आपला आणि इथे असा हा गुळ खूप चांगला एकत्र करून घ्यायचा आहे आपण हाताने खूप चांगलं मिक्स करून सुद्धा त्याच्यामध्ये थोड्या अशा गुळाच्या गाठी राहतात तर त्यासाठी काय करायचं परत एकदा त्या मिक्सरचं भांड्या घेऊन त्याच्यामध्ये परत आपण थोडं थोडंसं करून हे मिश्रण असं फिरून घ्यायचं मिक्सरचं बटन आपण पुढे मागे करत एक ते दोन वेळाच हे फिरून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ फिरवायचं नाही आहे जास्त वेळ फिरवलं तर आपलं हे सारण चिकट होऊ शक तर तुम्ही ते बघू शकता किती छान असं सा हे सारण एकत्र एक झालेलं आहे अगदी मऊ हे दळून किंवा बारीक झालेलं आहे आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये आहे एक चमचा विलायची पावडर विलायची पावडर खूप चांगली असे एकत्र करून घ्यायची आहे आणि हे झालेलं मिश्रण आपण दोन ते तीन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकतो आणि तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही ह्याची पोळी करून खाऊ शकता पण हिवाळ्यामध्ये खास करून ही पोळी केली जाते कारण का तीळ आणि गूळ दोन्ही सुद्धा आपल्या बॉडीला उष्णता देत आणि म्हणूनच तुम्ही ह्या संक्रांतीला ही तिळगुळ पोळीची रेसिपी नक्की करा तर पोळीचं पीठ मळण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन तुम्ही हवं तर फक्त मैदा आणि बेसन किंवा गव्हाचं पीठ आणि बेसन हे कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि त्यात मी घालती आहे थोडंसं मीठ आणि हे खूप चांगलं असं पण एकत्र एक करून घ्यायचं आहे बेसन हे जरूर घाला कारण बेसनाने खूप छान अशी खुसखुशी आणि खमंगाशी आपली तिळगुळची पोळी तयार होती आता इथं मी खूप मस्त असेल एकत्र करून घेते आहे आता ह्या पिठामध्ये मोहन घालून घ्यायचं तर त्यासाठी इथं मी तीन ते चार पोह्यांचे चमचे तेल छान असं गरम करून आहे आणि मस्त अशी कडकडीत ही फोडणी आपण पिठावरती घालून घ्यायची आणि चमच्याने खूप छान असे याला एकत्र करून घ्यायचं आणि हाताने आपण खूप चांगलं असं हे तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे असं केल्याने आपली पोळी खूप छान अशी खुसखुशीत व्हायला मदत होते आणि आता ह्यामध्ये पाणी घालून खूप चांगलं असं पीठ मळून घ्यायचं तर साधारण आपण पुरीला जसं पीठ मळतो तेवढं घट्टसर असं पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं असं मळवून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी घालती आहे एक चमचा तेल आणि तेल घालून आपण खूप परत एकदा छान असं हे पीठ मळवून घ्यायचं आहे आणि हे मळून घेतलेलं पीठ आपण पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण पोळ्या लाटून घ्यायच्या तर त्यासाठी मी छोटासा गोळा घेते आहे तुम्ही जर सुरुवातीला पहिल्यांदाच पोळी करणार असाल तर छोट्या छोट्याशा पोळ्या करा एकाच वेळेस खूप जास्त अशी मोठी करायला जाऊ नका आणि अशी आपण वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आता हे सारण भरायचं आहे तर सारण आपण थोडंसं लाडवासारखं त्याचा गोळा छान दाबून घ्यायचा एकदम सुट्टा असं भरायचं नाही आहे आणि शक्यतो वरच्या आवरणापेक्षा सारण थोडंसं जास्त घ्यायचं आणि छान ते असं दाबून ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं त्यांनी सारण पूर्ण आपण छान काटापर्यंत असं स्प्रेड होईल तुम्ही ते बघू शकता मी कसं त्याला वळून घेते आहे आणि ते वरचं जे एक्स्ट्राचं पीठ येईल ते आपण काढून घ्यायचं आहे ते वरचं मी पीठ थोडंसं काढून घेते आणि परत त्याला छान असं सील करून घेते आहे आणि हातावरती असं गोलाकार फिरवून आपण पिठामध्ये बुडवून परत एकदा त्याला छान असं मी दाबतेय त्याप्रमाणे अशी ती पोळी छान अशी दाबून हाताने आपण स्प्रेड करून आहे ते सारण आणि अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे ते पूर्ण छान काटापर्यंत हे सारण जाईल असं आपण स्प्रेड करून घ्यायचं आणि खूप मस्त अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने लाटा तुम्हाला जमेल तितकीही छान पातळ लाटायचा प्रयत्न करा जितकी तुम्ही पातळ ही पोळी कराल तितकी ती टिकेल जास्त दिवस दहा ते पंधरा दिवस ही पोळी खराब होणार नाही आणि ती खुसखुशीत खमंग लागेल खायला सुद्धा त्यासाठी जमेल तेवढी पातळ लाटा तर इथं अशी पोळी मी छान लाटून घेतलेली आहे आणि अगदी अशीच आपण अजून एक पोळी लाटून घ्यायची आहे इथं आणखीन एक पोळी सुद्धा मी तुम्हाला छान लाटून दाखवलेली आहे आता आपण ती शेकायची कशी ती पाहूया तर त्यासाठी इथं मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तवा छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ही पोळी घालून घ्यायची आता मी थोडंसं एक चमचाभर तेल सोडती आहे साईडनी म्हणजे छान अशी खरपूस अशी पोळी आपली भाजून निघेल आणि तुम्हाला हवं तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता पण तूप जर घातलं तर पोळीचा खूप पटकन असा वास यायला लागतो ती जास्त टिकणार नाही त्यासाठी शक्यतो तेलच लावा पोळी शेकताना तर अशी ही पोळी आपण दोन्हीही बाजूनी खूप छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एका बाजूने खूप मस्त अशी शेकल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून त्याला खूप मस्त अशी शेकून घेते आहे बिलकुल इथे कुठेही गॅस मोठा करायचा नाही एकदम बारीक गॅसवर ही पोळी छान शेकून घ्यायची आहे तिथे दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून मस्त अशी पोळी आपण खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर इथं अशी आपली खरपूस खमंग अशी तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता किती छान ती मस्त अशी दिसती आहे आता आपण दुसरी पोळीसुद्धा शेकून घेऊयात तर त्यासाठी लगेचच आपण ती न शेकता आपण थोडंसं पेपर टॉवेलनी किंवा ओल्या कपड्यांनी हा तवा पुसून घ्यायचा आणि मगच दुसरी पोळी शेकून घ्यायची आहे टीप नक्की लक्षात घ्या नाहीतर आपली पोळी ती चिटकून राहील तव्याला आणि छान ती शेकल्या जाणार नाही आणि त्यानंतर आपण ही दुसरी पोळी शेकून घ्यायची आहे आणि अगदी पहिल्या पोळीप्रमाणेच आपण ही पोळीसुद्धा मस्त शेकून घ्यायची आहे तर इथं अशी दुसरी सुद्धा मी खूप छान अशी शेकून घेतलेली आहे तर अशा ह्या तिळगुळाच्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशी खरपूस अशी पोळी तयार झालेली आहे ते, 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 ते छान असे तुकडे पडत आहेत आणि अशी जेव्हा ती पोळी मस्त अशी जे होतात तेव्हा समजायचं की आपली तिळगुळ पोळी एकदम मस्त अशी झालेली आहे तुम्ही तिळगुळची पोळी गरम असताना साजूक तूप घालून खाऊ शकता खूप छान लागते आणि माझ्या चॅनलवरच्या अजून नवीन नवीन नवी रेसिपी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका